नावाच्या अतिभयंकर अशा दुश्मनाबरोबर आपल्या सगळ्या जगाची लढाई सुरू आहे. सगळ्या जगावर आलेलं एक अतिशय फार मोठं आणि कठीण असं एक संकट आहे. अनेक लोक रोज बळी पडत आहेत, लाखो लोक आजारी होत आहेत, कोरोनावर अजून औषधसुद्धा सापडलं नाही आणि अशा वेळेला संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. अनेक लोक रस्त्यावरून आपल्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत, बसेस बंद आहेत, ट्रेन्स बंद आहे, गाडी बंद आहे, जिल्हाबंदी केली आहे, कुठे तालुका बंदीच केली आहे आणि अशाकडे माझ्याकडे फार मोठ्या प्रमाणावर तक्रारी येतात. आम्ही तर आता आजच जाहीर केलं की आजपासून म्हणजे 28-29 तारखेपासूनच शिवभोजन थाळी ही 10 रुपयाच्या ऐवजी 5 रुपयाला दिली जाईल आणि 5 पट त्याचं प्रमाण थाळ्यांचं वाढवण्यात आलेलं आहे. तालुका स्तरापर्यंत हा कार्यक्रम नेलेला आहे आणि जिथे जिथे लोक अडकलेले आहेत, जिथे जिथे आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी मग पॅकेटच्या माध्यमातून होईना किंवा इतर काही पोलिसांनी तिथली जी स्थानिक आमची जी जिल्हा यंत्रणा आहे, महसूल यंत्रणा, त्यांच्या माध्यमातून कुणी उपाशी राहणार नाही, अडचण होणार नाही याच्यासाठी काळजी घेण्याची सूचना आम्ही सगळ्यांना दिलेल्या आहेत. पण आणि माझ्या स्वतःकडे सुद्धा 5-7 आमचे जे काही इथले स्टाफचे लोक आहेत, 5-7 त्याच्यातले जे सेक्रेटरी जे आहेत, सचिव आहेत वेगवेगळ्या, सगळेच ज्यात फोन घेऊन बसलेले आहेत. रात्रंदिवस लोकांच्या तक्रारी येत आहेत आणि त्या तक्रारीचा आम्ही निपटारा करण्याचं काम सुरू आहे. कुठे काळाबाजारची तक्रार येते, कुठे स्टॉक संपला म्हणून तक्रार येते आहे, कुठे आणखीन शिवयोजनाच्या बाबतीमध्ये काही कमी पडतात त्याची तक्रार येते, अनेक गोष्टी आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे, जो मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय कठीण संकटातून आपण जात होतो असं संकट कधी पूर्वी कधी या जगावर आलेलं मला आठवत नाही. आणि मग अशा वेळेला तुम्ही आम्ही प्रत्येकजण नरेंद्र मोदी आहात, प्रत्येकजण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत, अजित पवार आहेत, शरद पवार आहेत, छगन भुजबळ आहे, प्रत्येकजण या भूमिकेतून, प्रत्येकजण पोलीससुद्धा आहे या भूमिकेतून आपण वागण्याची आवश्यकता आहे. जे जे शक्य आहे आपल्याला त्या त्या मार्गानं अडकलेले लोक त्यांना सहकार्य करणं किंवा हा आजार फैलू नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यासाठी लोकांना परावृत्त करणं हे सगळं तुमच्या आमच्या हातात आहे. 125 कोटीचा आपला देश आहे. 1 आणि 2 लोकांनी 10 आणि 20 आणि 100 लोकांनी हे संकट आपण थोपवू शकत नाही आणि म्हणूनच मी सांगितलं प्रत्येकाने या लढाईमध्ये योद्ध्याच्या भूमिकेमध्ये यावं आणि या संकटाचा सामना करावा.